कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील अलकनूर इथं कोपनलिकेत पडून मृत्यू झालेल्या बालकाचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय. आपणच गळा आवळून मुलाचा मृतदेह कोपनलिकेत कोंबल्याची कबुली वडिलांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यानं निर्दयपणाने हे कृत्य केल्याने हळहळ व्यक्त केली जाते. शरद सिद्धाप्पा हसरे वय 2 असं मृत मुलाचं तर सिद्धाप्पा बसाप्पा हसरे वय 23 असं अटक केलेल्या वडिलांचं नाव आहे. सिद्धाप्पा व पत्नी राजश्री यांच्यात वारंवार भांडणं होत होती. त्याचा पत्नीवर चारित्र्यावरून संशय होता. शरद हा आपला मुलगा नसल्याचा संशय त्याला आला होता. घरात कोणी नसल्याचं पाहून शुक्रवारी त्यानं शरदला शेतात नेलं, गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कुपनलिकेत कोंबलं. याबाबत शुक्रवारी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात करण्यात आली. शनिवारी मृतदेह आढळल्यानं व घटनास्थळ घरापासून शेतात लांबवर असल्यानं खून करून टाकल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यादृष्टीनं तपासाची चक्र पोलिसांनी फिरवली. सिद्धाप्पाकडे अधिक तपासणी केल्यावर त्यानं कबुली दिली आहे. आरोपी सिद्धाप्पाला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.